नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले विचार तरंग आपली मालिका चालू आहे. त्यातला आज हा सातवा भाग, परोपकार या विषयावरती काही विचार आपले शेअर करावे असा माझा विचार आहे. परोपकार म्हणजे दुसऱ्यावरती केलं उपकार, म्हणजे दोन माणसं पाहिजेत ना, की उपकार करणारा आणि ज्याच्यावरती उपकार करेल तो. हे वरवर दिसायला सोपं वाटतं की कुणीतरी उपकार करते, कुणावर तरी उपकार करते, पण ते इतकं सोपं नसतं. कारण मुळामध्ये आपल्या मनामध्ये दुसऱ्यावरती उपकार करण्याची भावना निर्माण होणं गरजेचं असतं. आणि नेहमीच असं आहे ना की जगामध्ये सर्व माणसं, आपण किती समानतेच्या गप्पा मारल्या तरी सर्व माणसं समानच असणार सर्व बाबतीत ही गोष्ट अशक्यप्राय आहे. शारीरिक क्षमता असेल, बुद्धिमत्ता असेल, सांपत्तिक स्थिती असेल, यामध्ये शिक्षण असेल, यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण वेगळ्या पातळीवर सहजचपणे असणार आहे. काही श्रीमंत असतील, काही मध्यमवर्गीय असतील, काही कनिष्ठ मध्यमवर्गीय असतील, काही गरीब असतील आर्थिक बाबतीत, शिक्षणामध्ये काही उच्च शिक्षित असतील, काही शिक्षित असतील, काही अशिक्षित असतील. तसं इथं ज्या ज्या क्षेत्रामध्ये, ज्या ज्या बाबतीमध्ये ज्याच्याकडे जास्त आहे त्यांनी, ज्याच्याकडे कमी आहे त्याला शक्य तेवढी मदत केली पाहिजे, हा ही जी भावना आहे त्यालाच आपण उपकार म्हणतो. कारण उपकार हा फार मोठा शब्द आहे. सहजपणे मदत करणं हे महत्त्वाचं आहे असं मला स्वतः वाटतं. म्हणजे अगदी आपल्या शेजारी कोणतरी गरीब मुलं आहे, शिकत आहेत, त्यांना आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना शिक्षणाला मदत करणं, एखादा माणूस आजारी आहे त्याला पैशाची मदत करणं, किंवा एखादा माणूस रस्त्याने चालला आहे लंगडतो आहे तर त्याला हात देऊन रस्ता क्रॉस करायला मदत करणं, काय साध्या साध्या गोष्टी सुद्धा परोपकार असू शकतो ना. परोपकार म्हणजे काही फार मोठंच करायला पाहिजे असं नाही, रोजच्या जीवनामध्ये साध्या गोष्टीसुद्धा तुम्ही परोपकार करू शकता. आणि हे परोपकार करणं ही माणसाला असणारी उपजत बुद्धी आवश्यक आहे असं मला स्वतः वाटतं. कारण त्या ज्या माणसाला गरज आहे त्यापेक्षा आपल्याकडे काहीतरी जास्त आहे ना, आपली क्षमता जास्त आहे, म्हणून आपल्याला ही संधी आहे परोपकार करण्याची आणि त्या माणसाला मदत करण्याची. अर्थात त्यातसुद्धा बरेच वेळा काय होतं की आपण दुसऱ्याला उपकार केले या भावनेनं आपणच फुगून जातो, बघा मी त्यावर उपकार केले म्हणून. ही चुकीचं आहे. खरं असं पाहिजे म्हणतात की दुसऱ्यावर मी उपकार केले ते करायची संधी परमेश्वरानं मला दिली, म्हणजे ते करायची इच्छा दिली, ते करायची क्षमता दिली, आणि मुख्य म्हणजे त्या माणसाने ते मान्य केलं. त्यामुळं खरं तर ही संधी जेव्हा तर मी परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत किंवा त्या माणसाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी मला उपकार करायची संधी दिली म्हणून. अर्थात प्रत्यक्षपणे असं होत नाही, आपण सांगतो बघा मी त्याला मदत केली आहे बरं का, अहो ते मी त्या माणसाला नोकरीला लावला, अहो त्या पोरांना शिक्षणाला मी मदत केली बरं का. हे फार गमतीशीर गोष्ट. आणि यातनं लोभातनं बाहेर पडणं, की म्हणजे लोभ म्हणण्यापेक्षा काय म्हणू की आपल्या केलेल्या उपकाराचा डिंडीम वाजवणं यातनं माणसं बाहेर पडणं खूप अवघड आहे. आधी मुळात परोपकाराची बुद्धी होणंच कठीण आहे. खूपदा माणसं असं वाटतं की ठीक आहे ना, त्यांच्याकडे नाही तर नाही, त्याला काय करणार, मी काय करू, माझ्याजवळचं मी त्यांना का देऊ, म्हणजे अगदी सहज माणसांना वाटतं. आणि हे बरेचदा असं होतं की ज्यांना खरंच खूप क्षमता आहे त्याच माणसाच्या मनात असले विचारतात, ज्यांच्याकडे कमी क्षमता आहे त्यांचा स्वतःचा प्रपंच तुटपून जातो आहे ती माणसं मात्र सहजपणे दुसऱ्याला मदत करतात, भले वेळ प्रसंगी पोटाला चिमटा काढून त्याला मदत करतात, पण ज्या अगदी खार सुखाऊन पिऊन मस्त मजेत आहेत ती माणसं मात्र आपल्या सुबत्तेतला सुद्धा थोडासा वाटा दुसऱ्याला द्यायला तयार होत नाही. आणि ही फार गमतीची गोष्ट आहे असं मला वाटतं. अशी बुद्धी व्हायला पाहिजे. समर्थाने एका ठिकाणी म्हणले ना की ज्याला पोहता येतं ते दुसरा बुडत असला त्याला वाचवायला प्रयत्न केला पाहिजे, ज्याला ज्ञान जास्त आहे ते दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, तैसे ज्ञाने तृप्त हवे ज्ञान जनाचे सांगावे, तरतीयाने बुडू न द्यावे बुडती असे, असं समर्थ म्हणतात. आता ते बुडणं म्हणजे हे दाखला झाला, प्रत्येक अनेक प्रकारची मदत आपण करू शकतो ना, कधी कोणाला नुसतं फुकट शिकवणं सुद्धा असू शकेल. आपल्याला मोकळा वेळ आहे, आपण
कुठेतरी नोकरी करतोय, रविवार आपला रिकाम आहे, आपण एखाद्या फिजिक्समध्ये म्हणा गणितामध्ये पारंगत आहे, तर शेजारच्या मुलं आपण शिकू शकतो. अर्थात त्यांनी शिकायची इच्छा दाखवायला पाहिजे. आणि किंवा कुणाला आर्थिक मदत करू शकतो, अशोपचाराला मदत करू शकतो, हे आपण करू शकतो. आणि त्यामध्ये परत आपली अपेक्षाही असता कामा नाही आहे मदत करताना, की त्यांनी या मदतीवर आपलं ऋणी राहावं, त्यांनी ऋणी राहावं, कृतज्ञता व्यक्त करावी, त्याच्याविषयी योग्य आहे. पण एखादी नाही केली तरी काही फारसं बिघडत नाही. मी अगदी माझं स्वतःच उदाहरण सांगतो, म्हणजे सुरुवातीला मनात येतच असं आपल्या मनुष्य स्वभाव आहे, आपण काही परमेश्वराचा अवतार नाही आहे. आमचा एक ट्रस्ट आहे गुरुवारी ट्रस्ट म्हणून, आम्ही सगळे भाऊ पूर्वी वडील होतात, वडील त्यात काही पैसे घालतो आमच्या उत्पन्नातून आणि दरवर्षी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत देतो शिक्षणाकरता. फार नाही देत, जे पैसे असेल 1 लाख रुपये आहेत तर जितके अर्ज येतील ते अर्ज निवडतो आणि प्रत्येकाला साधारणपणे पहिलीच्या मुलांना 200 रुपये असं करत वाढवत वाढत 12वीच्या मुलांना 1000 रुपये असे देतो. दरवर्षी अशी मदत देतो आम्ही जवळजवळ 50 वर्षे करतो. सुरुवातीला माझ्या मनात यायचं, अरे आपण ह्या मुलांना मदत करतो आहे, कुणी पुढे येऊन सांगत नाही ना की बाबा मी शिकलो, तुमच्या मदतीचा मला फायदा झाला. एकदा फार गंमत झाली, मी आमच्या एका मित्र दुकानात बसलो होतो, आमचे चहावाले निगडी करत त्यांच्या दुकानात, तर त्यांच्या नात्यातला एक मुलगा त्यांना पेढे द्यायला, मी त्या मुलाला ओळखत होतो, कारण त्या निगडीकरांच्या शिफारसीमुळं त्या मुलाला गेली 7 वर्ष त्यापूर्वी दरवर्षी आम्ही मदत केली, बरं फार नाही पण जी असेल ती. तर त्या मुलांनी त्या निगडीकरांना पेढे दिले, म्हणलं आप्पा मी मॅट्रिक झालो बरं का, हे एसी झालो, मला इतके मार्क मिळाले. शेजारी मी बसलो होतो, त्याला माहीत होतं कारण मी दरवेळा मी त्यालाही बघत होतो, तोही अर्थात मला बघत होता. पण तो मुलगा काही मला असंही म्हणला नाही की काका मी पास झालो, हा पेढा घ्या आहे, किंवा कमीत कमी पास झालो, मला मदत मिळाली, काही नाही. मला फार संताप आला, काय झालं की ही माणसं नालायकाच झालं, साधं नुसतं तोंडी स्व म्हणलं नाही. मला एक दिवसभर असं अस्वस्थ वाटायला, दुसऱ्या दिवशी विचार केला की 2 दिवस सोडून द्या, आपण आपलं कर्तव्य म्हणून करतोय ना. पूर्वीच्या काळी म्हणजे आम्ही मोटारवाले आहे मूळचे, त्यामुळे जेव्हा नदी लागली, समजा सातवणकुला निर नदी लागली मोठी, तर आम्ही खिशातनं जे पैसा दिले एक नाणं तांब्याचा पैसा टाकतो. मी असं म्हणत की त्या तांब्याच्या पैशानी ती नदी शुद्ध होती वगैरे, पण ती प्रथा होती. तर ते जितके आपण सहजपणे टाकतो ना, तितक्या सहजपणे हा उपकार केला पाहिजे असं मला नंतर लक्षात आलं. आणि मला त्या प्रत्यंतरी आलं, काही दिवसानंतर आम्ही एका प्रतिनिधीच्या डॉक्टरना त्यांचा मला फोन आला, पेपरला आम्ही जायला असा असा आपला कार्यक्रम आहे ट्रस्टचा मदतीचा आणि विद्यार्थ्यांनी येऊन घेऊन जाऊ, त्यांना निवडले त्यांनी. त्या डॉक्टरांचा फोन आला मला, अरुणराव मला त्या कार्यक्रमाला यायचं आहे. म्हणलं काय हरकत नाही, या की तुम्ही, तर आम्ही कोणीतरी पाहुणं बोलवतो, तुम्ही या. आणि ते आल्यानंतर ते म्हणले, त्याचं कारण असं आहे की मी आज डॉक्टर आहे, माझा भाऊ वकील आहे, आम्हा सगळ्या भावंडांना या ट्रस्टमधनं मदत मिळाली शिकेपर्यंत, आणि म्हणून आम्ही आज या पदाला पोचलो आहे. माझ्या भावंडांना फार बरं वाटलं की कुठंतरी त्याची जाण आहे. पण हे आहे ती, त्याच्याही पुढं आपण जायला पाहिजे. जाण नसली तरी काय बिघडलं, त्या डॉक्टरने सांगितलं त्यांचा मोठेपण आहे, नाही तर माणसं कधी सांगत नाहीत ना आपलं कमीपणा, किंवा आपलं परिस्थिती पूर्वी अशी होती, हा त्यांचा मोठेपण आहे. पण मी सुद्धा त्या मोठेपणाकरता, म्हणजे त्याही जो मोठेपणा दिला ट्रस्टला किंवा पर्यायाने मला किंवा आमच्या कुटुंबाला, त्याकरता मनात ठेवणं चुकीचं आहे ना. त्यामुळं खरंच परोपकार असा की नेकीकरवर कुवे मेळा अशी एक म्हण आहे, म्हणजे एखादं चांगलं सत्कृत्य करायचं आणि त्या क्षणी विसरून जायचं, पुन्हा बघायचं नाही, आपण केलं ते आपलं कर्तव्य म्हणून केलं, दुसऱ्यावरती उपकार करायचा हे काही त्याच्यावरती उपकार केला मी काय मोठ्या आपण मोठी गोष्ट केली नाही, आपल्या आनंदाकरता केलं, समाधानाकरता केलं, देवानं आपल्याला काहीतरी जास्त दिले म्हणून आपण करू शकलो म्हणून केलं, असं म्हणून त्या क्षणी ते विसरून जावं, मी नाही त्याच क्षणी राम करता म्हणावा, अशा तरी भावना परोपकार करण्यामध्ये असली पाहिजे. आणि मात्र परोपकार हा केलाच पाहिजे. तुम्हाला काहीतरी देवाने जास्त दिले, भले तुम्ही तुमचे प्रयत्न असतील, पण तरीसुद्धा आपल्याहून जो कमी आहे कुठल्याही बाबतीत त्याला होईल ती मदत करणं आपलं कर्तव्य आहे. मनुष्य जन्माचं त्यातच सार्थक आहे. अतिशय थांबूया, नमस्कार.